अनंत प्या आनंदी रहा। निसर्गरम्य तळकोकणातील दोडा मार्गात अत्याधुनिक डिझाईनचं लक्झरी घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, तर मग वाट कसली पाहताय? मुंबई पुण्यासारख्या शहराच्या धर्तीवर दोडामार्ग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लिफ्टसह साकारलेल्या कृष्णकुंज अपार्टमेंट यासाठी उत्तम पर्याय आहे। मुंबई बांद्रा येथील टेक्निक कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्सचा हा दोडामार्गमधील पहिला हायटेक प्रकल्प आहे। मुंबई रत्नागिरीत अनेक गृहप्रकल्प यशस्वी केल्यानंतर टेक्निक कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्सचे कन्सल्टिंग इंजिनियर राजन फातर्पेकर यांनी हा निसर्गरम्य तळकोकणात गोव्याच्या बॉर्डरवर अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असा गृहप्रकल्प साकारलाय। मुख्य गांधी चौकापासून अवघ्या 5 मिनिटांवर बस स्टँडच्या अगदी समोरच हा लक्झरी प्रकल्प उभा केलाय। मुंबई पुणे गोवा येथील चाकरमान यांच्यासाठी मुख्य शहरात आपलं हक्काचं घर, तर त्याच बड्या शहरातील उच्चभ्रू लोकांसाठी गोव्यासारख्या जागतिक पर्यटन स्थळापासून अवघ्या 1/2 किलोमीटर बॉर्डरवर असलेल्या हा गृह प्रकल्प आणि त्यात आपलं घर हा वीकेंडसाठी उत्तम पर्याय असेल। त्यामुळे दर्जा आणि लक्झरी सुविधा यासाठी कोणतीही तडजोड न करता साकारलेल्या या गृहप्रकल्पात आपल्या स्वप्नातील घर आणि मुख्य बाजारपेठेला लागूनच असलेल्या याच अपार्टमेंटमध्ये व्यवसाय उभारणीसाठी सुद्धा शॉप उपलब्ध करून देण्यात आलाय। दोडामार्ग शहरात साकारलेल्या या गृहप्रकल्पापासून अवघ्या 1/2 तासांवर गोव्याचे समुद्र किनारे, मोपा विमानतळ, थिवीम रेल्वे स्टेशन आहे, तर तिलारी संवर्धन, तिलारी धरण, योग सिटी, सावंतवाडी यांसारखी महत्वाकांक्षी इको पर्यटन स्थळ आणि गोव्याबरोबरच बेळगाव आणि कोल्हापूर सारखी बडी शहरं सुद्धा दोडामार्ग पासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर वसली आहे। त्यामुळे कृष्णकुंज म्हणजे सर्व सुविधांसह लक्झरी अपार्टमेंट असल्याचा विश्वास या अपार्टमेंटचे प्रोप्रायटर राजन फातर्पेकर यांनी व्यक्त केलाय। मी एक फुल फ्लेज सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मी एक पहिली गोष्ट सांगेन की हे टोटल प्रोजेक्ट आहे ना, हे मी स्वतः पर्सनली केलेलं आहे। ह्याच्यामध्ये प्लॅनिंग, आर्किटेक्चरल प्लॅनिंग म्हणा, स्ट्रक्चरल डिझाईन म्हणा, हे सगळं मी पर्सनली याच्यात इन्वॉल्व होऊन हे सगळं केलेलं आहे। त्याच्यामुळे काय झालं आहे की एक थरो प्लॅनिंग झालं आहे फ्रॉम व्हेंटिलेशन पॉईंट ऑफ व्ह्यू आणि लेआउट व्यवस्थित, युटिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू, हे सगळं कवर झालेलं आहे जे युजली होत नाही इकडं या ठिकाणी। इथे मी ॲडेड हे म्हणून फ्युचर म्हणून इवन लिफ्ट प्रोव्हाइड केली आहे, जी इकडे कुठे नव्हती, कन्सेप्ट नव्हतं ॲक्च्युली, ते पण मी हे केलं आहे, इकडे इन्कॉर्पोरेट केलं आहे। प्लस माझं हे जे एन्व्हायरमेंट आहे, टोटली लोकेशन हे असं आहे की एक बिल्डिंग आपला बिझनेस लोकॅलिटीमध्येच आहे, पण ॲट द सेम टाईम रेसिडेन्शियली हे फार ग्रीनरी असल्यामुळे त्याला एक वेगळं आउटलुक आला आणि एम्बियन्स एकदम क्वाईट आहे, जरी बिझनेस या डिस्ट्रिक्टमध्ये असलं तरी, बिझनेस प्लेसमध्ये असलं। त्यामुळे मला वाटतं की कोणालाही इथे सेकंड होम किंवा फर्स्ट होम जरी कन्सिडर केलं तर ते आयडियल सिच्युएशन आहे, कारण सेंट्रली प्लेस्ड आहे लोकेशन आणि मार्केट आता इथे याबाजूला शिफ्ट पण होत आहे। ते जे ओल्ड मार्केट आहे ते सगळे आता हळूहळू इथे याबाजूला शिफ्ट व्हायला लागलं। आता एअरपोर्ट वगैरे जवळ असल्यामुळे इंटरनॅशनल एअरपोर्ट हे पुढे फार सोयीस्कर होईल त्या दृष्टीने। पहिली पसंती म्हणजे इकडे सगळे मॉडर्न अवेलेबिलिटीज आहेत, तुम्हाला इलेक्ट्रिफाईड काय सगळं ग्रेनाईट प्लॅटफॉर्म दिला आहे, फुल बाथरूमला टाईल्स दिले आहेत, म्हणजे आणि A1 कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे सगळं मटेरियल आम्ही स्वतः डिपार्टमेंटली केल्यामुळे हे पर्सनली सुपरवाईज केलेलं प्रोजेक्ट आहे। त्यामुळे हे इतर प्रोजेक्टसारखं इकडे तुम्हाला काही त्याच्यामध्ये फॉल्ट्स मिळणं फार नाही मिळणार असं म्हणत नाही, पण फार कमी इतरच्या याच्या प्रोजेक्टच्या कंपेरिजन। तेही पार्किंग पण आम्ही देतो आहे ज्यांना आमच्या क्लायंट्सना, तेही ऑप्शन आम्ही देतो आहे, बाहेर गाड्या ठेवायची गरज नाही। शॉप्स आहेत, शॉप्सला फ्रंटेज ओपन आहे संपूर्ण, कुठच्याही गाड्या ज्या त्यांच्या काही गुड्स व्हेकल्स वगैरे आरामात येऊन तिकडे पार्क होऊ शकतात सगळं। प्लस त्यांच्या बिझनेस क्लायंट्सुद्धा त्यांनासुद्धा त्यांच्यासुद्धा गाड्या येऊन राहू शकतात, त्यांना एकदम ओपनच ॲक्सेसिबिलिटी आहे त्यांना। हो, 99% माझं काम संपलेलं आहे, हे जे काही इकडे आता थोडंफार फिनिशिंग कामं चालू आहेत,
पण ते ऑलमोस्ट कम्प्लिटेड आहे. म्हणजे कोणी येऊन मी ऑक्युपेशन सर्टिफिकेट सकट घेतलेलं आहे, नंतरच आम्ही सेल केलेलं आहे. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.